नमस्कार, मी संदीप, डिजिटल प्रवादमध्ये आपलं स्वागत आहे. CUPच्या क्रीडांगणावर आपण आहोत आणि या ठिकाणी CUP ZEST 20 याचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आज मॅरेथॉन या ठिकाणी पार पडले आहे. या ठिकाणी आपण बघू शकता काही दिव्यांग सैनिक या ठिकाणी सहभागी झाले आहेत. आपल्यासोबत त्यांचे मेजर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया यांच्याविषयी. पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर खडकी इथं वॉर वुंडेड सोल्जर्स जवळजवळ 70 ते 80 राहतात आमच्याकडं, आणि ज्यांचे पाठीचे कन्ने तुटलेले आहेत त्यांना लाईफ लाँग इथं ठेवले जाते त्यांच्या पुनर्वसनासाठी. यामधून व्हीलचेअरवर बसल्यानंतरसुद्धा इंटरनॅशनल लेवलवर त्यांनी व्हेरियस स्पोर्ट्समध्ये बरंच प्रावीण्य मिळालेलं आहे. त्यांच्यामध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. इंटरनॅशनल लेवलचे पण आमच्याकडं खिलाडी बरेच आहेत. सबेरिया कमांडर पुणे यांच्यातर्फे यांच्या अंडरमध्ये हे येते. आमचे मेडिकल डायरेक्टर कर्नल आर के मुखर्जी ह्यांचं मेडिकल रिहॅबिलिटेशन करतात आणि हे सर्व सोल्जर्स एकदम वार वुंडेड हिरो आहेत. आज किती स्पर्धक सहभागी झाले होते आजच्या स्पर्धेत? आमच्या आजच्या स्पर्धेमध्ये 10 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्यापैकी बरेच जण 2-3 इंटरनॅशनल लेवलचे आहेत. मिस्टर श्यामलराज म्हणून आहे, तो पॅरा ऑलिम्पिक जर्मनीमध्ये अटेंड केलेला आहे आणि डिस्कसमध्ये ही ओन दी ब्रॉन्झ मेडल. काही स्पर्धक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया. माझं नाव पांडुरंग यादव, मी PRC मधून आहे. तसं पाहायला गेलं तर या महाराष्ट्रा पुण्यामधूनच आहे, तरी मी सेकंड टाईम या ठिकाणी मी मॅरेथॉन करतो आहे. तसेच मला ह्या मॅरेथॉनमध्ये फार आनंद वाटतो आणि मी ह्या 64 उमरमध्ये मी मॅरेथॉन करतो. तर आपण विद्यार्थ्यांनी किंवा आपण कशाप्रकारे केलं पाहिजे हे आता आपणाला एक एक्सपिरियन्स सांगतो मी. त्याप्रमाणे आपण नेहमी ॲक्टिव्ह राहावं आणि हमेशा सहभाग घ्यावा त्याच्यामध्ये. आणखी काही स्पर्धक आपल्यासोबत आहेत सर, काय तुमचा अनुभव होता? खूप छान वाटलं. सकाळी सकाळी थंडीच्या मोसममध्ये एवढं रनिंग करायला भेटलं आणि स्टुडंट लोकांचा एवढा प्रोत्साहन इथं भेटलं, सगळे आम्ही सोबत पळालो. खूप छान वाटलं, खूप खूप छान वाटलं. हिंदी है मेरा. आज का एक्सपीरियंस कैसा था आपका इस मैराथन? बहुत अच्छा रहा, बहुत ही अभी सुबह सुबह बड़ा अच्छा लगा यहाँ पर आने पे. हमने रेस किया, सभी बड़ा सभी को दिल में खुशी, अभी सभी खुश हैं. क्या संदेश देना चाहोगे आज के युवाओं के लिए? ये सभी का एक ऐसे मैराथन से क्या सभी फिटनेस रहे, सभी स्वस्थ रहते हैं और होना चाहिए ऐसा मैराथन. हे सर्व सैनिक दिव्यांग असून यांनी आज या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी घेतला, हे सर्व आपल्या सर्वांसाठी एक प्रोत्साहन ठरतं. धन्यवाद. Dhan Singh sir, guys, these people are real life inspirations. Please can we have a round of applause? Anand Prasad sir,
अमर कुमार छेत्री सर।